श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे 25 जानेवारीला आहे गुरुपुष्यामृत योग आणि याच दिवशी शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच पौष महिन्याची पौर्णिमा आहे. तर हा अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे आणि या शुभयोगाच्या दिवशी आपल्याला काही कामे ही न चुकता करायची आहेत. घरातील प्रत्येक गृहिणीने ही कामे करायची आहेत. तसेच या दिवशी आपल्याला कोणत्या चुका या चुकूनही करायच्या नाहीत, कारण आपण बऱ्याच गोष्टी केल्या आणि जर नकळतपणे आपण काही चुका केल्या तर आपल्याला त्याचे काहीही फळ मिळत नाही. त्यापेक्षा तुम्ही एक वेळ काहीही करू नका, परंतु या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत. गुरुपुष्यामृत योग हा एक खास योग मानला जातो आणि या दिवशी आपण कोणतेही काम जर सुरू केले तर ते पूर्णत्वाला जाते. गुरुवार जो आहे तर तो गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे आणि गुरुग्रह जो आहे तर तो सर्व ग्रहांचा राजा आहे. त्याप्रमाणेच पुष्य नक्षत्र जे आहे तर ते 27 नक्षत्रांपैकी सर्वश्रेष्ठ नक्षत्र मानले जाते आणि जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तर तेव्हा गुरुपुष्यामृत योग बनतो आणि या योगावरती आपल्याला काही कामे ही आवर्जून करायची आहेत. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन हे अत्यंत शुभ आणि फलदायी असते. नशीब बदलवणारा, दारिद्र्य दूर करणारा, त्याप्रमाणेच आपली आर्थिक परिस्थिती सुधारवणारा असा हा योग आहे. तर आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर आपला मुख्य दरवाजा उघडल्यानंतर आपल्याला पाणी जे आहे तर ते आपल्या मुख्य दरवाजामध्ये शिंपडायचे आहे. बघा, मुख्य दरवाजा उघडताना तो नेहमी आपल्याला दोन्ही हातांनी उघडायचा आहे. म्हणजे मुख्य दरवाजाला जर तुम्हाला दोन दरवाजे असतील तर तुम्ही दोन्ही दरवाजे म्हणजे एका हाताने एक आणि दुसऱ्या हाताने दुसरा, तर अशा प्रकारे आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तो उघडायचा आहे. कधीही अर्धवट मुख्य दरवाजा हा उघडायचा नाही, तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याप्रमाणेच आपण जेव्हा पाणी शिंपडणार आहोत तर त्यावेळेला असं म्हटलं जातं की आपल्या उंबऱ्यामध्ये आपल्या पूर्वजांचं स्थान असतं, त्यामुळे हे पाणी शिंपडल्यामुळे आपले जे पूर्वज आहेत तर ते तृप्त होणार आहेत आणि आपल्याला पितरांचे आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत. त्याप्रमाणेच हे पाणी शिंपडल्यानंतर फडक्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला स्वच्छता जी आहे तर ती करायची आहे. त्याप्रमाणेच आपल्याला त्यानंतर स्नान झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला कुंकू ओले करून कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक काढताना आपल्याला स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषासुद्धा काढायच्या आहेत. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की त्या उभ्या रेषा काढताना नेहमी त्या खालून वरती अशा पद्धतीने काढायच्या आहेत. स्वस्तिकमध्ये 4 टिंब जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत. त्याप्रमाणेच आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले ही काढायची आहेत. तुम्ही रांगोळीने काढा किंवा तुम्ही कुंकवाच्या सहाय्याने काढलीत तरीसुद्धा चालतील. उंबरट्याला आपण लेपन करतो तर त्यासाठी आपल्याला गोमूत्र, हळद आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल तर या पद्धतीने एकत्र करून हे लेपन करायचे आहे. उंबरट्याला हळदीचे लेपन केल्यामुळे बाहेरून येणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपल्या घरामध्ये येत नाही आणि आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक राहतं. बाहेरून कधीही जी काही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते, ज्याला आपण निगेटिव्हिटी म्हणतो, तर ही आपल्या मुख्य दरवाजामधूनच आत येत असते. त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजाचा जो आपला उंबरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन काढायचं आहे आणि मुख्य दरवाजावरती स्वस्तिक जे आहे तर ते सुद्धा काढायचे आहे. स्वस्तिक जे आहे तर ते काढून झाल्यानंतर आपल्याला त्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. धूपदीपाने ओवाळायचं आहे, म्हणजे स्वस्तिकची आपल्याला पूजासुद्धा करायची आहे, कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्वस्तिक जे आहे तर ते शुभचिन्ह मानले जाते. त्याप्रमाणेच पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला आपल्या किचनच्या तेथेसुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. किचन ओट्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजे गॅस शेगडीची पूजा करायची आणि आपण ज्या ठिकाणी गॅस शेगडी ठेवतो तर तेथेच आपल्याला भिंतीवरती सर्वप्रथम काय करायचं तर शुद्ध तुपाने आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्यानंतर त्याच स्वस्तिकवरून आपल्याला हळद ओली करायची आणि त्या हळदीने आपल्याला स्वस्तिक आहे तर ते गिरवायचे आहे. म्हणजे एकच स्वस्तिक, परंतु अगोदर आपल्याला शुद्ध तुपाने काढायचे, यानंतर त्यावरती आपल्याला हळदीने काढायचे आणि पुन्हा आपल्याला त्याच स्वस्तिकवरती कुंकवाने ओलं कुंकू करून त्याने स्वस्तिक काढायचे आहे. आता तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही अगोदर हळदीने काढा आणि त्यानंतर त्यावरून कुंकवाने काढले तरीसुद्धा चालतील. त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या गॅस शेगडीचीसुद्धा पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. धूपदीपाने ओवाळायचं आहे.
गॅस शेगडीची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंची जी सेवा आहे तर ती सुद्धा करायची आहे, कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण आपल्या गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरूंची जास्तीत जास्त सेवा ही करत असतो आणि ती सुद्धा आपल्याला करायची आहे. त्याप्रमाणेच या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहे. तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांची विधिवत पूजा करा. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर आवर्जून माता लक्ष्मीला आपल्याला अभिषेक करायचा आहे, पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. त्याप्रमाणेच आपल्याला कुंकुमार्चन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे. कुलदेवीची जरी तुमच्याकडे मूर्ती असेल तरी कुलदेवीला सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि अन्नपूर्णा माता जर तुमच्याकडे असेल तर अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला आपण या शुभयोगावरती कुंकुमार्चनसुद्धा करू शकतो, तसेच अक्षतार्चनसुद्धा करू शकतो. म्हणजे त्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत आपल्याला मुठीने जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ त्या मूर्तीवरती सोडायचे आहेत. खांद्यापर्यंत तांदूळ येतील तर एवढे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत. आता अन्नपूर्णा माता जी आहे तर तिच्या आशीर्वादानेच आपण जे जेवण जेवत असतो तर तिच्या आशीर्वादानेच ते आपल्याला मिळत असते. त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा करायची आहे. कुंकुमार्चन जे आहे तर ते कुंकुमार्चन केल्यामुळे आपल्याला जे काही वातावरण आहे तर ते सकारात्मक वातावरण होत असते. त्याप्रमाणेच कुंकुमार्चन केल्यामुळे देवीच्या मूर्तीमध्ये जी काही तत्वे आहेत तर ती जागृत होत असतात आणि जागृत मूर्तीतील शक्तितत्व जे आहे तर ते त्या कुंकवामध्ये येत असते. आणि हे जे कुंकू आहे तर ते आपण जेव्हा लावतो तर त्यानंतर आपल्यालासुद्धा ती जी देवी शक्ती आहे तर ती मिळत असते. तर हे असे फायदे या कुंकुमार्चनचे आहेत. त्यामुळे नक्की तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि योगायोग म्हणजे पौर्णिमासुद्धा या दिवशी आलेली आहे. कुंकुमार्चन हे पौर्णिमा तिथीला जर केले तर त्याचे आपल्याला जे रिझल्ट आहेत तर ते रिझल्टसुद्धा आपल्याला चांगले मिळत असतात. त्यामुळे आवर्जून आपल्याला कुलदेवीला किंवा लक्ष्मी मातेला किंवा अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन हे करायचं आहे. तसेच तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल, श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि श्रीयंत्र जर असेल तर तुम्हाला श्रीयंत्रालासुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे. यामुळे आपल्या घरातील ज्या काही पैशासंबंधी धनासंबंधी समस्या आहेत तर त्या कमी होतात. तसेच तुम्हाला 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर त्याचंसुद्धा पठण करायचं आहे. तुम्ही या दिवशी कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकता, त्याप्रमाणेच विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता, श्री सूक्तमचे पठण करू शकता. या योगावरती आपण कोणत्याही सेवा केल्या तर त्या दीर्घकाळ टिकतात, त्या वाया जात नाहीत. त्याप्रमाणेच तुम्हाला जास्तीत जास्त पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी या दिवशी जमेल तशा सेवा उपासना उपाय तर हे करायचे आहेत. आता पाहूया की आपल्याला कोणत्या गोष्टी या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. तर या दिवशी तुम्हाला कोणालाही उधार पैसे द्यायचे नाहीत. एखाद्याने कितीही मागितले तरी ते देऊ नयेत. तसेच मांसाहार करू नका. कोणालाही अपशब्द अपमान होईल तर असे बोलू नका, शिवीगाळ करू नका. घरामध्ये कलह वाद भांडण तर या गोष्टी टाळायच्या आहेत. कोणावरतीही रागावू नका. तसेच घरातील गृहलक्ष्मीचा अनादर करू नका. या दिवशी केस धुवू नयेत, फरशी पुसू नये. घराची साफसफाई जी आहे तर ती सुद्धा या दिवशी करू नये. घराची साफसफाई करणे किंवा फरशी पुसणे तर यामुळे आपला जो गुरुग्रह आहे तर तो कमजोर होतो. या दिवशी सोने खरेदी केले जाते, परंतु पुष्य नक्षत्र, रोहिणी नक्षत्र आणि पुनर्वसू नक्षत्र तर या नक्षत्रावर सौभाग्यवती स्त्रियांनी सोन्याचे नवीन दागिने तसेच नवीन कपडे जे आहेत तर ते घालू नयेत. तर ही सुद्धा चूक आपल्याला करायची नाही.